जी मेळावली आम्ही जी मिटींग घेऊन सगळ्या 70 लोकांनी ठरवला त्याप्रमाणे हांव सगळ्या 70 लोकांक वाळपयच्या लोकांक सुद्धा आवाहन करता कित्याक वाळपय ज्यो सगळ्यो जमनी आसा आयज वाळपय जी सिटी आसा ती आलवारा जमनीचेर सिटी आसा आनी हे कॉमर्शलायजेशन हे ते सगळे जाला ते कायद्याक धरून ना तशें पयलें जाल्यार आनी हे सगळें जर कायद्याक धरून जातले जाल्यार तांकां आलवाराक सुद्धा मालकी दिवपाची गरज आसा सगळ्यो जमनी मालकी करपाची गरज आसा आनी ताका लागून 70 भावांक सगळ्यांक वाळपयचे मुन्सिपाल्टीचे धर सगळ्या पंचायतीचेर सगळ्यांक आव्हान करतलो की 26 तारीख खरी म्हणटाची आमची निर्णयाची सुरवात करुया आमी सुरवात मोठ्या संख्येन करुया जेणे करून सरकाराक जाग येवनी की बाबा आमचे विषय कशे आसा ते जमनी आमची घरां सुद्धा आमच्या राजेश बाबान सांगले पण घराची म्हणटा इतकी वर्सां पारंपारीक आमी रावता घरां गांव हे वसयले आमी फक्त घर आसा तेजे आमचे फक्त कितें आसा टॅक्स पावती आसा पळय त्या सोडून आमचे कांयच ना म्हणून हांव सगळे 70 भावाकडे मागता की 26 तारीख आमी 10 वाळपय जमया आनी आमचो विषय म्हणटा तो सरकार कडेन जागृती दी जागृती करपाक आनी आमच्यो मागण्यो मागपाक सरकार कडेन आमी सगळे 70 जमा अशें मागता तुमच्या मार्फत तुमच्या कडेन जे कितें डॉक्युमेंट आसा जी हे प्रपोज वायल्ड लायफ सेंच्युरी जी जागा गेल्यात 32 गांव जे आसा आमचे त्या गांवांनी तुमच्या कडेन जर कितें डॉक्युमेंट आसा जाल्यार तुमचें डॉक्युमेंटेशन 2 महिन्याच्या भितर आपल्या कडेन दिया आतां प्रश्न असो उरता की सरकारान नेमकें आमकां दिलां तरी कितें हो मोठो प्रश्न आसा 1972 सर्वे रिपोर्ट जर सोडलो जाल्यार डॉक्युमेंट जेका आमी प्रॉपर्टी रायट म्हणटा ओनरशीप रायट म्हणटा हो कसल्याच प्रकारचो डॉक्युमेंट आमकां दिवंक ना एक दिला तो क्लास 2 पण क्लास 2 सुद्धा फॉरेस्टाचे एक ऑब्जेक्शन आहा ते म्हणटा फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट जो आसा त्याच्या नंतर ते डॉक्युमेंट इनवॅलीड 1983 नंतरचे 80 नंतरचे ही परिस्थिती आसा आणि ही परिस्थिती आमकां सगळ्या 70 गांव भावांक हीच परिस्थिती आमकां सहन करची पडटा अनेक वर्सां जाली हेचेर अजूनही कितें उपाय येवंक ना म्हणून आमी अशें ठरयलां की 26 तारखेक आमी सगळे गांव भाव बाकीच्यो ज्यो ज्यो कितें तुमच्यो अडीअडचणी आसात त्यो दूर करून जे जे कितें अन्य ज्यो गोश्टी तुमच्यो आसात त्यो अन्य गोश्टी सायडीक दवरून तुमी 70 वासी भुमीपुत्र ह्या नात्यान आमी सगळे जाण एकठांय येवया हो विशय चर्चा करुया आणि चर्चा केल्या नंतर फुडें आमी सरकार दरबारी कसो व्हरपाचो हेजेर नंतर आमी फुडली जी ऍक्शन कोर्स ऑफ ऍक्शन म्हणटा ती आमी नंतर ठरयतले पूण आमी 26 तारखेक मोठ्या संख्येन येतले ही आमकां खात्री आसा तुमच्या माध्यमासून आमकां अपेक्षा आसा की तुमी ते सगळे जनते पर्यंत पावयतल्या आणि हो जो मुळावो जो विशय आसा हो मुळावो विशय निदान आमी आज 26 तारखेच्या निमतान गणतंत्र दिसा खऱ्या अर्थान आमी तेची सुरवात करुया इतलें हांव तुमच्या कडेन अपेक्षा दवरता भूमिपुत्रांनी आयोजन केल्लें आसा आमी फक्त हो मॅसेज तुमच्या पर्यंत पावयल्लो आसा तेन्ना 26 जानेवारी सगळ्या तरेचे अफ्रमेज जावं आलवारा जमनी जावं एन्क्रोचमेंट जमनी मोकाशेंतल्यो जमनी हे सगळ्यांची संपूर्ण मालकी हो आमचो ध्यास आसा आनी येते जे वर्स आसा 26 जानेवारीच्यान हो निर्णायक लढो सुरू जातलो आणि अंतीम टप्पो हो मेळून हो लढो सोंपतलो इतलें हांव सांगतां त्या संदर्भान आमी आयज हांगा पत्रकार परिशद आफयल्ले आसा आयची पत्रकार परिशद खंयच्या संघटनेची न्हू आमची व्यक्तिगत न्हू खंयच्या पक्षाची न्हू आमी सगळ्या 70 मार्फत 70 तर्फे जनतेचे तर्फे ही आज पत्रकार परिशद आफयल्ली आसा आनी हांव तुमच्या कडेन मागतां सगळ्यांच्या वतीन की ह्या जो उठाव जावपाचो आसा 26 तारखेक तितून सगळ्या 70 बांधवांनी आपलो एकूच दीस दिवचो जिवनाचो आनी मोठ्या संख्येन सबंद गांवांनी ह्या शांततापूर्व असो जो उठाव जावपाचो तितून सहभाग घेवन सरकाराक जमीन मालकीचे जे आमची मागण्यो आसा ती स्पश्ट करून दिवची लोक जागृती जाल्ली आहा आणि सगळ्यांत मेन म्हटल्यार लोक जागृती
भले ही आमदार निवडून येऊन थंय असेंब्लीत बसले आणि बऱ्यो बऱ्यो गजाली केल्यो हे महत्वाचे ना. लोक जो पर्यंत जागृत जायना तो पर्यंत आपण ते मजा मारूंक शकता. पण आता लोकांची जागृती झाली आहे. हे आता 7-8 महिन्यांचे मेळावले प्रकरण झाले आहा. तिथून सगळ्याक लोक जागे झाले आहा. जर म्हाका जाल्यार दिसता की आता लोक न्हिदचे ना. लोक आता सरळ सांगता आमकां पुलिशेन उडोव किंवा सरकारान मारूं पूण आमी आता जमीन घेतल्याशिवाय रावचे ना. म्हणून सरकाराक आता एक हाली इशू झालो आणि मागीर जे लास्ट आमच्या आमदारान नमते घेतले त्याच्या पहिलीच सरकारान आता नमते घेऊन लोकांच्या जो जमनीचो छळ मांडलेला आहा तो जमनी लोकांच्या नावार करून देऊन हो प्रश्न मिटवचो. नाजाल्यार येणाऱ्या काळान सगळे भविष्य वेगळेच जातले हे आमदारांनी सगळ्यांनी याद दवरपाचे. पण आता हे संकट येऊक कारण लोकप्रतिनिधी कारण लोक गेले जाणते आमचे जाणते गेले जे अशिक्षित लोक असले अशिक्षित लोक ज्यांना गेले आणि आपल्या जमनी नावार करून दे म्हटले त्यांना किती कळ नसले पण लोकप्रतिनिधी त्यांना फसवणूक केली कारण आपण हांगा रे आपण तुमच्या जमनी कोण हरतलो गव्हर्नमेंट आपण गव्हर्नमेंटान हा न्हू पण ज्यांना सदांच गव्हर्नमेंटान कोण नसता आता ज्यांना हे झाले पण आता गव्हर्नमेंट असताना सुद्धा पहिचो आमदार गव्हर्नमेंटान सुद्धा असताना आज हे संकट आलं ते लोकप्रतिनिधी खाली राहिला. म्हणून हा म्हणता की जर लोकांक आयजपर्यंत फसवणूक चालल्या आपण करता तुम्ही तुमच्यो जमनी कोण केन्नाच व्हरना म्हणून तर आपण सरकारान हा जमनी व्हरचो ना म्हणून लोकप्रतिनिधीचे काम तितकेच असा कारण ते जमनीचे हक्क कर असेंब्लीन आयजपर्यंत जमनीच्या मुद्द्याचे कितके सत्तरीच्या लोकप्रतिनिधी पुराय काढला विषय काढला असेंब्लीन आयजपर्यंत ना जो खासदार असा जो लोक उत्तर गोव्याचो खासदार असा त्या खासदारान लोकसभेन कितले बॉडी प्रश्न काढलेलो असा जमनीच्या मुद्द्याचे कोण कोणी काढूंक ना कोणाक पडले ना जमनीच्या बद्दल कारण लोकांक खबर असा जमनीचे कितले महत्व असा ह्यांचे व्हडले व्हडले मोकाशे असा हांकां कित्याक पडला ह्यांच्यो व्हडल्यो नाव जमनी असा त्यांच्यो नावार जमनी असा म्हण तांकां पडलेलो ना म्हणून ज्यांना लोकांच्या पडलेलं ना त्यांना ते त्यांना लोकप्रतिनिधी किती करतो म्हाका दिसता ते फावटी आम्ही आमदारांची चूक असा असे म्हणून जायना कित्याक जे ज्या आमदारांक निवडून काढपाक ते जे कार्यकर्ते आहात त्यांच्यानी त्यांना जाणीव करून दिवपाक जाय आसली पण आता आम्ही असा हांगा आमची नवीनच कमिटी बनल्या आम्ही जातीनिशी त्यांना याद करून दिताले तुम्ही आमकां त्यांना आश्वासन दिल्यात म्हणून कित्याक म्हणटा तर 2007 जेन्ना 99 विश्वजितान सांगलेलें की जमनीचो प्रश्न आमी सॉल्व करया म्हणून आनी त्या खातीर कोर्टांत वचया म्हण तेणी सांगलें आनी त्याच्या त्या शब्दाचेर विश्वास दवरूंक आमी ताका निवडून हाडलो पूण तेज्या उपरांत म्हाका दिसता एक सुद्दां कार्यकर्त्यान जमनीचो प्रश्न बाबा तूं अशें म्हटलेलें म्हणून कोण ताका सांगूंक ना म्हणून तेणी दुर्लक्ष केलें आसतलें म्हणून जितलो आमदार चुकीता तितले आम्ही जबाबदार असा असे म्हाका दिसता. अभयारण्याचो प्लॅना प्रमाणे त्या प्लॅनान आपले मोकाशे व्यवस्थित सायटीक काढलेले असा आणि त्रासान कोणाक घातलेले असा आमच्या गरीब लोकांक बहुजन समाजाच्या लोकांक त्रासान घातलेले असा आणि जो मालकी हक्क आयज पर्यंत गेली 60 वर्षां मेळूंक ना म्हणून हांव ताबडतोब मागता सरकाराकडे की तुम्ही तुमचे सरकार गोव्यात असा सेंट्रलाकय तुमचे गव्हर्नमेंट असा बीजेपीचे अशा टायमार आमच्या 70 लोकांक 32 गावांतल्या लोकांक त्रासान कित्याक घालता कारण तुमचो हो तुमच्यान हो प्रश्न सहज सोडू येता कारण दोन्ही स्टेटीन आणि सेंट्रलाक बीजेपी गव्हर्नमेंट असा म्हणून हांव ताबडतोब मागता सीएमाकडे की सीएमान ह्या 70 लोकप्रतिनिधीक जमपाचे ना वाळपयच्या विश्वजीत राणे जमनीचो प्रश्न सोडोवपाचो जमपाक ना म्हणून तुका जर दिसता जमनीची काही लोकांचं कळव येता दिसता की जमनी मालकी हक्क मेळपाक जाय जर तूं ते प्रश्न सोडोवपासाठी पुढाकार घे आणि हांव परत मागता की वाळपयचो आमदार आहात तो लोकप्रतिनिधी आहात त्याका फक्त स्वतःचे बोलचो भरपाचे खबर आहात त्याका लोकांचे जमनीचे प्रश्न सोडोवपाचे खबर ना कारण आयज पर्यंत लोकांक फक्त आश्वासनां दिवन फटींगपणां करून मतां घेतलेली आहा म्हणून ताबडतोब मालकी हक्क दिवचो लोकांक. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा सिल्क साडी किंवा कॉटन साडी तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी.